नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आता मस्त बाहेर पाऊस पडतोय, मस्त गारगार वारा पण मारतोय। मी बसलो आहे खिडकी मध्ये। तर आपला आज कांदा भजी बनवायचा प्लॅन चालू आहे। बघा मस्त बाहेरचं वातावरण बघा। इकडे बाजूला लाईट हाऊस पण आहे वरती। तर चला पटापट मस्त पावसाळ्यामध्ये कांदा भजे खायचा आस्वाद घेऊया। चला तर आता आपण रेसिपी बनवायला चालू करूया। इकडे चार कांदे घेतलेत, बेसन आहे, मसाला, हळद, मीठ। तर आधी आपण कांदे साफ करून घेऊया आणि त्याला लांब लांब बारीक कट करून घेऊया। कांद्याला पाण्यात ठेवूया, धुवून घेऊ थोड्या मस्त, जेणेकरून की आपल्या डोळ्यामध्ये पाणी नाही ना आणि झुंबणार नाही कांदा। कांदा आपण कापून घेतला आहे, हा बघा, आणि चांगल्या प्रकारे धुवून पण घेतला आहे मस्त। तर आता ह्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। असं बारीक कट करून घ्यायचं आहे, असं लांब लांब झाला पाहिजे, असं अलग अलग लांब लांब झाला पाहिजे। आता सर्व कांदे पटापट कापून घेऊया। आपला सौर कांदा कापून झाला आहे। आपला सर्व कांदा कापून झाला आहे, ते ह्याला असं आता बारीक करायचं आहे आपल्याला। हा बघा अशा प्रकारे बारीक झालं पाहिजे। सर्व याला कुसमरून घ्यायचं आहे, लांबे लांब झालं पाहिजे। बघा आपला बारीक कांदा आता एक कट करून झालाय, सर्व मिक्स वगैरे केलं आहे, असं एकदम बारीक बारीक पातळ पातळ गेलं आहे। तर आता याच्यामध्ये मसाला, हळद आणि मीठ टाकूया आणि याला मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालं आहे, आता याच्यामध्ये बेसन टाकू। थोडं थोडं टाका कारण की जास्त आपल्याला पातळ पण नाही झालं पाहिजे।
बघा आपलं मिश्रण करून रेडी झालंय। ते याला आता 10 मिनिटं आपण ठेवूया मॅरिनेशनसाठी, असं त्याला चांगले वगैरे मसाले वगैरे लागून जातील। तोपर्यंत आपण चटणी बनवूया। चटणी बनवण्यासाठी आपल्याला 2 टमाटर घ्यायचे आहेत, 3-4 लसूणचे तुकडे घ्यायचे आहेत, 1 मिरची घ्यायची आणि कोथिंबीर घ्यायची। तर 2 टमाटरला आपण आधी भाजून घेऊया। आपलं टमाटर भाजून झालं आहे, त्याला याची साल काढून घ्यायची आहे। असं अशा प्रकारे याचा साल काढून घ्यायचा। लसूण बारीक करू, थोडासा मिरची कट करून घेऊ आणि कोथिंबीर कट करून घेऊ, याला मिक्समध्ये मिक्स करून टाकू। याला टमाटर याच्यामध्ये टाकू मिक्सीमध्ये। मिरची वगैरे कट करून असंच टाकू। थोडं मीठ टाकूया। तर याला मिक्समध्ये मिक्सी करू टाकूया। हे बघा आपली चटणी बनून रेडी झाली। आपली चटणी बनवून रेडी झाली। तर आपण जे मॅरिनेट करायला कांदा भाजीचं मिश्रण ठेवलेलं ते आपण ते इकडे आता गरम करू आणि तेलामध्ये सोडून देऊया। पटापट कांदा भाजी बनवून घेऊ। इकडे तेल ठेवलं गरम करत तेल गरम झालंय। तर आता याच्यामध्ये भजे सोडूया। कुरकुरीत बनव दे, बघा कसा मस्त कलर चेंज झाला आहे। आपण याला आता काढून बघूया। बघा कसा मस्त कलर आला आहे याला।
अशा प्रकारे आता सर्व आपण बनवून घेऊया पटापट। आपले कांदा भजे आणि चटणी मस्त रेडी झाले बघा, एकदम कुरकुरीत। तर आपण आपला मस्तपैकी टेस्ट करून घेऊया। एक नंबर टेस्ट झाला। मस्त पैकी वारा घेत असं खिडकीत बसलोय। कांदा भाजी मस्त झाल्यात एकदम पावसाच्या वातावरणामध्ये, खायला खूप मजा येते। तर तुम्ही पण असे बनवून घेऊ शकता, मस्त पैकी रेसिपी दाखवली तुम्हाला। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपली रेसिपी कशी आवडली तर कमेंट करून सांगा। इथपर्यंत व्हिडिओ बघित असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मी पटापट कांदे भजे संपवतो, भेटूया आपण अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। बिग थँक्यू फॉर बीइंग हियर, बहुत बहुत धन्यवाद।